एका शिक्षकाने पाण्याने भरलेला पेला हातात घेऊन आपल्या वर्गातील शिकवणीला सुरुवात केली। त्याने तो पेला हातात वर उचलून सर्व विद्यार्थ्यांना दाखवला आणि विचारले की या पेल्याचे वजन किती, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 125 ग्रॅम। विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, जोपर्यंत मी या पेल्याचे वजन करत नाही तोपर्यंत मला हे कसे कळणार की त्याचे वजन किती। शिक्षक म्हणाला, पण तो माझा प्रश्न आहे, जर मी हा पेला थोडा वेळ असाच उचलून धरला तर काय होईल, काहीच नाही होणार, असे विद्यार्थी म्हणाले। हा पेला मी अजून एक तास उचलून ठेवला तर काय होईल, असे शिक्षक म्हणाला। तुमच्या हातात दुखेल, असे एक विद्यार्थी म्हणाला। खरे आहे, पण हा पेला मी पूर्ण एक दिवस हातात धरून ठेवला तर काय होईल, तुमचा हात सुन्न होऊ शकतो, तुमच्या मांसपेशी खूप ताण येऊ शकतो, हाताला लकवा मारू शकतो आणि यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते, असे एक विद्यार्थी म्हणाला आणि त्याच्या बोलण्यावर काही विद्यार्थी हसू लागले। खूपच छान, पण या क्रियेमध्ये पेल्याचे वजन बदलेल का, शिक्षक म्हणाला। उत्तर आले, नाही। तर मग हात दुखून माझ्या मांसपेशीवर ताण का आला। विद्यार्थ्यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले। शिक्षकाने पुन्हा विद्यार्थ्यांना विचारले, या दुखण्यातून सावरण्यासाठी मी काय करू, पेल्याला खाली ठेवा, एक विद्यार्थी म्हणाला। अगदी बरोबर, शिक्षक म्हणाला, जीवनात येणाऱ्या समस्या पण काहीशा अशाच आहेत। या समस्या काही क्षण डोक्यात ठेवल्या तर तुम्हाला वाटेल सर्व ठीक आहे, पण पुन्हा याच समस्या खूप वेळ तुमच्या डोक्यात ठेवा। जर तुम्ही या समस्या खूप वेळ डोक्यात ठेवल्या तर त्या तुम्हाला अपंग करतील आणि मग तुम्ही काहीच करू शकणार नाही। आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यावर विचार करण्याची गरज आहे, पण जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा या समस्यावर जास्त विचार करू नये। यामुळे तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि समोर येणाऱ्या कोणत्याही समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।